सांगली सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्री सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी स्मृतिचिन्हाचे अनावरण. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते परमपूज्य श्री सद्गुरू कोटणीस महाराज सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी पुण्यतिथी महोत्सव वर्षाची सांगता करण्यात आली. यानिमित्त सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते श्री सद्गुरू कोटणीस महाराज शताब्दी स्मृतिचिन्हाचे अनावरण करण्यात आले. सांगलीतील श्री कैवल्यधाम येथील कोटणीस महाराज यांच्या मठामध्ये हा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यास परमपूज्य कोटणीस महाराज सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, सांगली अर्बन बँकेचे चेअरमन गणेश गाडगीळ यांच्यासहित कोटणीस महाराज यांचा भक्त परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता. यावेळी मार्गदर्शन करताना मोहन भागवत यांनी आपला भारत देश या धर्म परंपरेवर चालणारा देश असल्याचं सांगितलं. मला संघानी ज्या खुर्चीवर बसवलंय, त्या खुर्चीवर बसवल्यामुळे सगळीकडे मला बोलायला म्हणतात. काही ठिकाणी नाही म्हणू शकतो, परंतु अशा ठिकाणी असं वाटतं की मग ती जेवढी सेवा माझ्याकडून घेत आहे ती तेवढीच सेवा का होईना, ती खराब. थोडक्यात बाकी सगळं आपण जाणता, खूप लांब बोलायची जरूर नाही, परंतु आपला प्रपंच असो की राष्ट्राचा प्रपंच असो, त्याला अधिष्ठान आहे, अध्यात्माचं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, तो जो करील दयाचे, परंतु तेथे भगवंताचे अधिष्ठान पाहिजे. आणि म्हणून काय करायचं तर उपासनेला दृढ चालवावे, दुर्देव संतासी सदा नमावे, सत्कर्म योगी वय घालवावे, सर्वांमुखी मंगल बोलवावे, हीच जीवनाची शिक्षा आहे. निराळ्या प्रकारांनी चार ओळी किंवा चारशे ओळी किंवा चारशे ग्रंथात प्रवचनात जे सांगितलं गेलं आहे त्याचा सार हेच आहे की आपली एकांती आत्मसाधना ही दृढतेने चालली पाहिजे. आणि मग लोकांती परोपकार सेवा विनम्रता, संत म्हणजे अशी जे असतात जे सरळ सत्तेच्या संबंधात नित्य असतात, ते संत आणि भूदेव म्हणजे या भूलोकी ज्यांच्या अंगी काही ना काही विभूती असते, विशेष गुण असतात, यांना सदा यांच्या पुढे नम्र होऊन चाललं पाहिजे आणि सदा सदाचार आणि सत्कर्म घडली पाहिजे आणि त्या योगे सगळीकडे मंगल झालं पाहिजे, मंगल बोलवल्या गेलं पाहिजे. ईश्वर निष्ठांची मांदियाळी असं म्हणतात, तशी ईश्वर निष्ठांची मांदियाळी तयार झाली पाहिजे. म्हणजे मग जगाचं राडगाडं नीट चालत आणि मानवाला बुद्धी दिली आणि विचार दिला म्हणून मानवावर जबाबदारी आहे, ते नीट चालतं की नाही ते पाहून योग्य ते करण्याची. आणि योग्य ते करायचं म्हणजे काय करायचं तर हे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.